वारंवार बऱ्याच गोष्टी शासनाकडून आम्हाला गाईडलाईन आलेल्या आहेत, सेंट्रलकडून आल्या आहेत, सेंट्रलनंतर स्टेट गव्हर्नमेंटकडून आल्या आहेत, लोकल अथॉरिटीकडून आल्या आहेत. पण याच्यात एकच सांगावंसं वाटतं की प्रत्येक वेळेस प्रत्येक दिवशी वेगवेगळे आदेश प्राप्त होत आहेत, त्यामुळे अजूनपर्यंत तसं नक्की काय करायला हवं हे आमच्या उद्योजकांना कळलेलं नाही आहे. सर्क्युलरमध्ये जे आहे काही पॉईंट जे आहेत, तर ह्या छोट्या उद्योजकांना ते करणं पण शक्य नाही. एक उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही ॲकोमोडेशनची सोय करा, त्या लोकांना राहायची सोय करा, तर छोट्या उद्योगांना जे आहे त्यांची लिमिटेड जागा असते. त्यांनी उद्योगासाठीच काही लोकांचे 1000 स्क्वेअर मीटरचे प्लॉट आहेत, तर ते उद्योगासाठी जर तेवढं कन्स्ट्रक्शन झालेले जर आजच ॲकोमोडेशन करायचं म्हटलं तर ते करायचं कुठे त्यांना? उद्योग चालू करायचे तर मग वर्कर नसणारेत. तुमचे सप्लायर जे आहेत प्रत्येक ठिकाणी रॉ मटेरियल हा लागणार आहे. ठीक आहे, तुम्ही आज ट्रान्सपोर्टेशन चालू केलेली आहे भारतातून प्रत्येक ठिकाणी, भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यात म्हणा स्टेटमध्ये म्हणा की ट्रान्सपोर्टेशन कच्चा माल पक्का माल तुम्ही अलाउड केलेला आहे, पण इंटरनल ट्रान्सपोर्ट त्यामुळे चालू होत नाही. कारण की इंटरनल तुमचे सप्लायर बरेच गावामध्ये बसलेले असतात, इंडस्ट्रियल एरियाच्या आजूबाजूला बसलेले असतात, आणि त्यांना जर तुम्ही परवानगी अजून दिली नसेल किंवा त्याबाबत अजून काही तुम्ही स्टेप्स घेतल्या नसतील तर मग उद्योग चालू होऊनही किती दिवस चालणार हा एक प्रश्न आहे. आज आमच्याकडे 7-8 दिवस चाललेला एवढाच प्रत्येकाकडे कच्चा माल आहे, त्याच्या पुढचा कच्चा माल येणार कुठून, कधी येणार, प्रत्येकाला परवानगी दिलेली आहे का, हा एक विषय आहे. आणि म्हणून सुटसुटीतपणा या ठिकाणी आला पाहिजे. तुम्ही एका बाजूला सांगतात वर्कर्सची सॅलरी द्या, आता एका रूलमध्ये म्हटलं आहे की नो वर्क नो पे, इवन गव्हर्नमेंटला देखील त्यांचे पगार करण्याची आत्ताच्या घडीला खूप कठीण अवस्था आहे असं स्वतः ते डिक्लेअर करताय. मग अशा वेळेला उद्योजकांकडून अपेक्षा कशी केली जाते की त्यांनी त्यांच्या वर्कर्सचं पेमेंट करावं? कोरोना व्हायरसचा प्रकोप जसा वाढला तशी उद्योगांची धडधड पण थांबली, आणि त्यामुळे आता या घडीला महाराष्ट्रातले, महाराष्ट्रातच कशाला, पूर्ण भारतभरातले उद्योग पूर्णतः बंद आहेत. हां, 20 तारखेनंतर त्या उद्योगांना थोडीशी सूट देऊन ते पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न केले गेले खरं, पण अनेक गोंधळ आणि लोकांच्या मनात असलेली असुरक्षितता की पुढे काय होईल काय होणार नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर अजूनही उद्योग पूर्णतः सुरू झालेले नाही आहेत. एका साईडला कच्च्या मालाचा प्रश्न आहे, दुसऱ्या बाजूला लेबरचा, कामगारांचा प्रश्न आहे, कारण अनेक कामगार, स्थलांतरित मजूर हे त्यांच्या त्यांच्या गावी परत गेलेले आहेत आणि पुन्हा कधी परत येतील हे माहीत नाही आहे. आणि तिसऱ्या बाजूला आता उद्योगांना जी घरघर लागली आहे हे बंद असल्यामुळे जे फायनान्शियल प्रेशर आलेलं आहे त्याच्यातून बाहेर कसं निघायचं, आणि जो आत्तापर्यंत ऑलरेडी कर्जाचा डोंगर होता त्याचे हप्ते कसे फेडायचे असा प्रश्न उद्योजकांसमोर उभा राहिला. या मार्च एंडलाच एकदम उद्योग बंद पडले, तर मार्च एंडचं माझ्यासारखा एक छोटा उद्योजक जे, तर मार्च एंडला माझं जवळपास 12-15 लाखाचं डिस्पॅच थांबलेले, आणि ह्या करंट इयरच्या रेशोप्रमाणे, मागच्याच रेशोप्रमाणे जवळपास 60-1 लाखाचं ह्या महिन्याचं डिस्पॅच थांबलं. टोटल जवळपास 70-80 लाखाचा माझ्या ऑर्गनायझेशनचा लॉस आहे. इंडस्ट्रीज कदाचित काही बंद पडतील, अगदी मोठ्या इंडस्ट्रीज तर पडतीलच, पण छोट्या इंडस्ट्रीज अगदी काही महिन्यात 2 महिन्यात बंद पडू शकतील अशी परिस्थिती आहे. कारण त्यांच्यावरही कर्जाचा डोलारा, त्याचबरोबर असलेले त्यांचे आउटडेटिंग, त्यांना जे पेमेंट करायचे आहेत त्या संदर्भात जो आपण बघितलं तर ते कदाचित सर्वाईव्ह देखील होऊ शकणार नाही. त्यामुळे याच्यासाठी बेल आउट पॅकेज आत्तापासूनच विचार केला गेला पाहिजे.